मनपा आयुक्त इकबाल सिंग चहल चौकशीसाठी दाखल झाले. इकबाल सिंग चहल यांची ईडीकडून चौकशी होतीये. कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीने समन्स पाठवलेला आहे. त्यानंतर इकबाल चहल चौकशीसाठी दाखल झालेले आहेत. मनपा आयुक्त इकबाल सिंग चहल ईडीच्या चौकशीसाठी दाखल झालेले आहेत. चौकशीसाठी ईडीकडून चहल यांना समन्स पाठवलेला होता आणि त्यानंतर आयुक्त इकबाल सिंग चहल चौकशीसाठी दाखल झाले होते आणि ईडीकडून त्यांची चौकशी होतीये. कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीने समन्स पाठवलेला आहे. मनपा आयुक्त इकबाल सिंग चहल चौकशीसाठी पोहोचलेले आहेत. इकबाल सिंग चहल यांची ईडीकडून चौकशी केली जाते. कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी इकबाल सिंग चहल यांची चौकशी केली जाते. मनपा आयुक्त इकबाल सिंग चहल यांची चौकशी होतीये. इकबाल सिंग चहल माझे सहकारी अभिषेक सिंग सध्या या ठिकाणाहून आपल्या सोबत जोडले गेलेत. अभिषेक, मनपा आयुक्त इकबाल सिंग चहल चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत. साधारण किती वेळ ही चौकशी चालू शकते? आत्ता इकबाल सिंग चहल ईडी ऑफिसमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याच्यानंतर अनिल देशमुख पण इथे आलेले आहेत. त्यांची पण ते ईडी चौकशी चालू आहेत, त्यासाठी अनिल देशमुख पण इथे आलेले आहेत. ह्याच्या पूर्वी इकबाल सिंग चहल आलेले आहेत. कथित BMC चं जे कोविड घोटाळा होतं त्याची इथे कंप्लेंट झालेली होती आणि त्याची चौकशीमध्ये इकबाल सिंग चहलांना नोटीस पाठवलं होतं ईडीने आणि आजची तारीख दिलेली होती. आता इकबाल सिंग चहल तो ईडी ऑफिसमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता त्यांची चौकशी चालू झालेली आहेत. आणि ईडी प्रकरणात BJP ने कंप्लेंट दिलेली होती आणि एक दोन स्वयंसेवी संघटनाने पण कंप्लेंट दिलेली होती की कोविड काळात भ्रष्टाचार झालेलं होतं BMC मध्ये. काहीतरी त्याच्या इकबाल सिंग चहल तेव्हा कमिशनर होते आणि निश्चित ह्या घोटाळा प्रकरणात ईडीने इकबाल सिंग चहल यांना नोटीस दिलेली होती आणि आज इकबाल सिंग चहल ईडी ऑफिसमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांची चौकशी सुरू झाली आहे. अभिषेक, 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप होतोय, यामध्ये इकबाल सिंग चहल यांची चौकशी होते, आणखीन किती नावं समोर आलेली आहेत या संदर्भातली काही माहिती? तेव्हाच BMC मध्ये सत्ता शिवसेनेची होती आणि शिवसेनेचे लोकांवर हे पूर्ण भ्रष्टाचार आरोप ते BJP ने लावले होते आणि त्याचे पुरावे पण BJP चे लोकांनी ED समोर मांडले होतं आणि तिथे कंप्लेन दिली होती. त्याच्या चौकशीमध्ये ते असं निष्पन्न झालेत की तेव्हाच BMC कमिशनर इकबाल सिंग चहल होते आणि त्यांच्या सहीने सगळे कोविडचे निविदा काढलेली होती, कॉन्ट्रॅक्ट दिले होते आणि जे भ्रष्टाचार झालेला आहे त्यांचा काळा झालेला आहे. त्याच्यानंतर इकबाल सिंग चहल यांना पण नोटीस दिलेली होती आणि ते नोटीसचा रिप्लाय देण्यासाठी आता ED ऑफिसमध्ये इकबाल सिंग चहल आलेले आहेत आणि इथे चौकशी होणार आहे त्यांची आणि त्याच्यानंतर काय करते आहे आणि त्यांच्या स्टेटमेंटमध्ये कोणाकोणाचं नाम येते आहे त्याच्यानंतर ED त्यांना पण नोटीस पाठवणार. अभिषेक, कोविड सेंटर संदर्भातली ही चौकशी आहे, किती मोठा हा नेमका घोटाळा आहे? कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनेक कोविड सेंटर त्या काळामध्ये उभे केले होते. हे कोविड सेंटर जे चालवले जात होते त्यासाठी बेनामी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं असा देखील आरोप होतोय. कोविड काळात मुंबईमध्ये मोठं जेम्बो कोविड सेंटर उभारलेले होतं. BMC ने हे सगळे सेंटर उभारलेले होते. त्याच्यामध्ये घोटाळ्याचा आरोप असा आहेत की तेव्हा जे सेंटर उभारलेलं होतं त्याच्यामध्ये तो जेव्हा फॅन किंवा दुसरे उपकरण ते भाड्यांनी घेतलं
त्याचे कॉस्ट जास्त होती जेव्हा बीएमसी ने स्वतः से जर हे घेतले होतं तर त्याचे कॉस्ट कमी आहेत आणि ते कॉस्ट चा जो डिफरेंशिएट आहेत त्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहेत आणि जिथे जिथे उभारलेलं होतं मलाडचं कोविड सेंटर जेव्हा उभारलं होतं मलाडच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये कोणी गेले नाही आणि त्याचं खूप मोठ्या प्रमाणात बिल जनरेट झालेलं आहेत आणि असं वेगवेगळ्या प्रकरणात ते आरोप झालेले होतं त्याच्या चौकशी सुरू झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये इकबाल सिंग सहल यांना नोटीस पाठवलं होतं आणि ते नोटीसचा रिप्लाय देण्यासाठी आणि ते चौकशीसाठी आता इकबाल सिंग सहल ईडी ऑफिसमध्ये दाखल झालेले आहेत. अभिषेक, या प्रकरणामध्ये महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात आरोप झाले होते गैरव्यवहाराचे, तर यानंतर किशोरी पेडणेकर यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे का? खरंच आजच पहिली चौकशी सुरू झालेली आहे इकबाल सिंग चहल यांची. चौकशीनंतर दोन तीन लोकांवर जे ते ईडीच्या रडारवर आहेत त्याच्यामध्ये किशोरी पेडणेकर पण आहेत. काय की त्यांच्यावर पण आरोप खूप झालेलं होतं की त्यांनी बेनामी कंपन्या बनवून त्यांना दिलं, त्यांना ते रिलेटिव्स होते त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होते. जेव्हा आज इकबाल सिंग चहल यांची चौकशी झाली आणि त्याच्या स्टेटमेंटमध्ये दुसऱ्या नेत्यांचं नाव आला, दुसऱ्या अधिकाऱ्यांचं नाव आला, तर त्यांना पण चौकशीसाठी बोलवणार आणि त्यांना पण ईडी नोटीस पाठवणार आहेत. अभिषेक, या प्रकरणामध्ये सुजित पाटकर या व्यक्तीचं नाव येतंय, ती व्यक्ती संजय राऊत यांची व्यावसायिक मित्र असल्याचं समजतंय, त्यामुळे संजय राऊत आता जामिनावरती असले तरी देखील या प्रकरणामध्ये पण कदाचित त्यांची चौकशी होऊ शकते. अभिषेक, मला तुझ्याकडून उत्तर जाणून घ्यायचंय, थोडा वेळ मी तुला थांबवते.